अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील अशोक लक्ष्मण शिंदे आबासाहेब लक्ष्मण शिंदे यांचा बालमटाकळी शिवारातील 299-3 गट नंबर मधील 265 या जातीच्या उसाला दुपारी 2 सुमारास पाणी देत होते. विजेच्या तारा उसावरून गेलेल्या असल्याने आणि त्यांनी अचानकपणे दुपारी 2 सुमारास विजेच्या तारा एकमेकांना चिटकून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने उभ्या असलेल्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उसाला पाणी देत असलेले अशोक शिंदे व बंधू आबासाहेब शिंदे यांनी समक्ष पाहिल्याने आरडाओरडा केल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आगीचे रौद्ररूप मोठे असल्याने 3.5 एकर ऊस हा विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, तराठी बाबासाहेब अंधारे, कृषी सहाय्यक बारगजे व वीज मंडळाचे खेडकर यांनी घटनेची समक्ष पाहणी केली. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. कलमडाकीच्या शिवारामध्ये श्री अशोक लक्ष्मण शिंदे, आबासाहेब लक्ष्मण शिंदे या कुटुंबाचा या ठिकाणी गट नंबर 299-3 तिथे असणारा ऊसाच्या क्षेत्रामध्ये अचानक वीज बोर्डाच्या शॉर्ट सर्किटमुळं जवळजवळ 3.5 ते 4 एकर ऊस या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. ही माहिती दुपारी अचानक गावामध्ये पसरल्यानंतर गावातून 200-300 युवक या ठिकाणी शेतामध्ये धावून आले आणि सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करून ऊसाचा मध्ये गॅप करून तोड करून ही आग विझवली. अन्यथा 25 एकर ऊस सलग या ठिकाणी पेटला असता अशी भयानक परिस्थिती. याला संपूर्ण जबाबदार वीज बोर्ड आहे. वीज खात्यामुळे ही घटना घडलेली आहे. वीज खात्याचे गाळे या ठिकाणी असे लूज गाळे आहेत आणि जर आपण हे गाळे पाहिल्यानंतर या गाळ्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये आज साखर कारखाने बंद आहेत, गुराळ बंद आहेत, कुठलेच काही पर्याय नाही. अक्षरशः 5 ते 6 लाखाचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे, शासकीय अधिकारी या ठिकाणी तलाठी भाऊसाहेब आहेत, वीज बोर्डाचे अधिकारी खेडकर साहेब आहेत, आमची या ठिकाणी मागणी आहे की माननीय तहसीलदार, पालकमंत्री, त्याप्रमाणे वीज बोर्डाकडे आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्याला 5 ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व बालमटाकीच्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आम्ही भव्य असं रस्ता रोको आंदोलन बालमटाकी गावामध्ये करू. कारण आज हे गोरगरीब शेतकरी आहेत, हातावरले शेतकरी आहेत. आज त्यांची परिस्थिती पाहिली, अतिशय गरीब शेतकरी असल्यामुळं छोटा छोटा एकर त्यांना कमी क्षेत्र असणारे शेतकरी आहेत आणि एवढंच उत्पन्नाचं साधन आहे त्यांना, तर त्यांना हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि या नंतर आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन वीज बोर्डाच्या विरोधात कोर्टात नुकसान भरपाईचा दावा सुद्धा ठोकणार आहोत. अशा पद्धतीची आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या कुटुंब या गरीब शेतकऱ्याच्या वतीनं आमची मागणी आहे. पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव.